नमस्कार मराठी सनातन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांत याबद्दल संपूर्ण माहिती मकर संक्रांतीच्या पूजेचा मुहूर्त कोणत्या वाहनावर बसून येणार आहे आणि तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे या सगळ्या प्रश्नांचे आज आपण उत्तर बघूया तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मकर संक्रांती चौदा जानेवारीला आली आहे या दिवसापासून सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच काय तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे उत्तरायण सुरू होते काही मान्यतेनुसार या दिवसात स्वर्गाची दारे उघडली जातात या दिवशी सूर्यनारायणाबरोबरच श्री विष्णू माता लक्ष्मी आणि श्रीगणपती बाप्पा यांचीसुद्धा पूजा केली जाते या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक केल्या पाहिजे जसे की स्नान आणि दान या दिवशी कोणत्याही नदीवर जाऊन आंघोळ केल्यास चांगले पुण्य मिळते जर का तुम्ही नदीत ना आंघोळ नाही करू शकले तर घरच्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करावी यावर्षी पूजा करण्याचा कालावधी आहे तो म्हणजे दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत चौदा जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी सूर्य दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे यावर्षी मकर संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार आहे यामध्ये काही मिनिटांचा महापुण्यकाळ असणार आहे तसेच तिचे मुख नैतृत्येकडे असणार आहेत मकर संक्रांतीच्या हातात यावर्षी जाईचे फुल असून यावर्षी तिचे वाहन हे वाघ असणार आहे तसेच यावर्षी मकर संक्रांतीच्या वस्त्रांचा रंग हा पिवळा असणार आहे तर शस्त्र म्हणून गदा असणार आहे यावर्षी ती उभ्या अवस्थेत असणार आहे भोजनासाठी चांदीचे ताट आहे या दिवशी दान करण्यासाठी खूप महत्त्व आहे या दिवशी जे व्यक्ती दान करतात त्यांना याचे चांगलेच लाभ मिळतात या दिवशी तीळ आणि गूळ दान केल्यास त्याचे चांगले लाभ मिळतात त्याचसोबत उबदार कपडे आणि मोक्षप्राप्तीसाठी तूप दान केल्यास खूप चांगले आहे त्याचबरोबर काही व्यक्ती यासोबत भांडी आणि इतर वस्तूही दान करतात तर तुम्हाला अशीच नवनवीन प्रकारची माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा